टोकियो पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडू इतिहास घडवतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधताना व्यक्त केला आयुष्यातल्या संकटांवर मात करून तुम्ही सगळ्यांनी स्वतःला अजिंक्य योद्धे म्हणून सिद्ध केला आहेस त्यामुळे भारतासाठी तुम्ही आताच विजयी वीर आहात अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खेळाडू म्हणून तुम्ही सर्वांसाठी पदक महत्वाचं आहे मात्र पदकाचा कुठलाही दबाव न ठेवता केवळ आपलं संपूर्ण नैपुण्य खेळात दाखवा संपूर्ण देशाची शक्ती कायम आहे असं पंतप्रधान म्हणाले विजयासोबतच पराभवातूनही जो शिकतो तोच खरा खेळाडू असतो आणि तुम्हा सर्वांना आयुष्यातल्या संघर्षाच्या खेळात तुम्ही सर्वांनी आधीच विजय मिळवला आहे असं ते म्हणाले तुम्हा सर्वांचा आत्मबळ आणि असीम इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे तुमच्या परिश्रमामुळेच मध्ये आज भारताचा सर्वात मोठा चमू सहभागी झाला आहे असं पंतप्रधान म्हणाले खेळाडूंच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी यंदा मानसिक समुपदेशनाच्या कार्यशाळा सर्व दिव्यांग खेळाडूंसाठीही घेतल्या आपले बहुतांश खेळाडू छोट्या गावातून आले आहेत त्यामुळे परदेशातल्या वातावरणात त्यांच्या मनावर ताण येऊ नये यासाठी त्यांची तयारी करून घेतली असं पंतप्रधान म्हणाले दिव्यांग खेळाडूंमधला आत्मविश्वास जबरदस्त आहे वी कॅन डू इट ही प्रेरणा मनात घेऊन तुम्ही सगळे भारताचं प्रतिनिधित्व करत आहात सरकारकडूनही प्रत्येक खेळाडूला सर्वतोपरी मदत केली जात आहे असं मोदी म्हणाले खेळाडूंना शीर्षस्थानावर जायचं असेल तर मनातली भीती आणि असुरक्षिततेची भावना आधी काढून टाकली पाहिजे असं ते म्हणाले आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत दिव्यांग बंधू भगिनींनी महत्वाचं योगदान ते देत आहेत तसंच शारीरिक अपंगत्वामुळे आयुष्य थांबत नाही हे तुम्ही सिद्ध केलं असं पंतप्रधान म्हणाले आपने साबित किया है कि शारीरिक कठिनाई से जीवन रुक नहीं जाना चाहिए इसलिए आप सभी के लिए देशवासियों के लिए खास करके नई पीढ़ी के लिए आप सब बहुत बड़ी प्रेरणा भी हैं। जब आप तिरंगा लेकर टोक्यो में अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेंगे तो केवल मेडल ही नहीं जीतेंगे बल्कि भारत के संकल्पों को भी आप कई दूर तक ले जाने वाले हैं उसको एक नई ऊर्जा देने वाले हैं उसको आगे बढ़ाने वाले हैं मुझे पूरा विश्वास है कि आपके ये हौसले आपका ये जोश टोक्यो में नए कीर्तिमान घड़ेगा पंतप्रधा आज विविध खेलाडूशी प्रत्यक्ष संवाद साधला ऑलिपिक दौनद सुवर्ण पदक मिलना भालेफेकपटू देवेंद्र झांझरिया बॅडमिंटनपटू पारुल परमार पलक कोहली प्राची यादव पश्चिम बंगालची सकिना आणि हरियाणाचा नेमबाज श्रीराज या खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला नांदेडची दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव कोल्हापूरचा नेमबाज स्वरूप उन्हाळकर यांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते